वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आशिष बाबू जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। असा कसा येत नाही आल्याशिवाय रात नाही, असा कसा येत नाही आल्याशिवाय रात नाही। वारे कमल आगे कमल, वारे कमल आगे कमल। किशोर बाबू आगे म्हणू हम तुम्हारे साथ है, आशिष बाबू आगे म्हणू हम तुम्हारे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत किशोर भाऊ चौधरी यांच्या खांद्यावर धुरा आहे। या भागातील भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे आशिष देशमुख यांच्या निवडणुकीची धुरा जे सांभाळत आहेत ते आहेत किशोरभाऊ चौधरी। किशोरभाऊ सध्या आशिषभाऊ देशमुख यांच्या निवडणुकीची म्हणजे जी आता रणधुमाळी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये काय चित्र आहे सध्या? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखरजी लांडे यांच्यासह विभिन्न गावातील सर्व प्रमुख नेता मंडळी, कार्यकर्ता आणि जनता मोठ्याप्रमाणे उत्साहाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये आशिषबाबू देशमुख यांच्या प्रवाहामध्ये निघलेल्या। याचं खरं कारण असं आहे की कोण जिंकणार आहे हा विषय नाही लोकांसाठी, सुनील केदारांना यावेळेस हरवायचा आहे हा विषय आहे। आम्ही सुद्धा अनेक गावामध्ये फिरत असताना लोकांचे जनसमर्थन बघून, विशेषतः महिलांचे सुद्धा समर्थन बघून, या वेळेला सुनील बाबू केदार यांची सीट 100% हरणार हे चित्र दिसत आणि हरण्याचे कारण सांगतो। एक वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष नेतृत्व नाही, सुनील केदारांचे नेतृत्व सतत या ठिकाणी सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये 30 वर्षापासून आहे। या 30 वर्षामध्ये सुनील केदार यांनी काय केलं? त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये एक साधा 12वी सायन्स कॉलेज सुद्धा नाही, महाविद्यालय नाही, परिसरामध्ये कोणत्या फॅक्टरी आणलेल्या नाही, लोकांच्या बेरोजगारांच्या हाताला रोजगार नाही, आपल्या काठावर आपल्या क्षेत्रामध्ये असलेला पॉवर हाऊस त्या ठिकाणी सुद्धा लोकल लोकांना, स्थानीय लोकांना रोजगार नाही, अशा अनेक समस्या आहेत। आणि या समस्यामुळे निश्चितपणे लोक यांच्यापासून त्रस्त आहेत। त्यांचे कार्यकर्ते जे आहेत केदार गटाचे, गावागावामध्ये कट्टर कार्यकर्ते, भक्कम कार्यकर्ते, परंतु आज परिस्थिती अशी आहे ते सर्व कार्यकर्ते किनाऱ्यांचे तुटलेले आहे, अर्धे माझ्या संपर्कात आहे, बरेचसे लोक भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये आम्ही आणलेले आहे। ऐकण्यात आहे की आता 1-2 दिवसाआधी तुम्ही काँग्रेसच्या काही मुख्यमंत्र्यांवर कार्यकर्त्यांच्या बरेचशा लोकांना आणलेलं आहे, याच्यात काही शंका नाही। काही अधिकृत प्रवेश झालेले आहेत, काही आपलं काम करत आहेत, सुनील केदारांच्या विरोधात काम करत आहे। बूथ लेवलपासून जो त्यांच्या सुनील केदारांच्या कार्यकर्ता जो गावागावामध्ये काम करत होता, ते कार्यकर्ते जे बूथ लेवलचे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत। त्या नाराजीचे कारण असं आहे की सुनील केदारांनी त्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्याकरता निवडून आल्याच्या नंतर जे जे आश्वासनं दिले, भाजपमध्ये ज्या ज्या घोषणा दिल्या, त्याच्यामुळे त्यांनी एकही काम केलेलं नसल्यामुळे जे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये नाराज असल्यामुळे त्यामुळे तो नाराजीचा सूर संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये पसरला आणि विशेषतः सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा नाराजीचा सूर असल्यामुळे या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून एक लाट तयार झाली सुनील केदारच्या विरोधामध्ये, जिंकून येऊ शकत नाही या विषयावर। पुन्हा परिवर्तनाच्या मूडमध्ये या क्षेत्रातील जनता आहे, परिवर्तनाच्या पुन्हा कारण सांगतो, सुनील केदारांची परिभाषा, ते उभे नाही निवडणूक रिंगणात, त्यांची पत्नी उभी आहे। भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही आहे की कोणत्या माय माऊलीच्या विरोधामध्ये शब्द बोला। मला वाटत नाही की कोणत्याही गावामध्ये काँग्रेसचे उमेदवार यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता नेता कोणीही एक शब्द बोलत असेल, एकही शब्द त्यांच्या विरोधात बोलत नाही। परंतु या माणसाने, सुनील केदारांनी जे नीती हे सतत 30 वर्ष जे चालवली,
गुंडागर्दीपणा चालवली त्याच्या विरोध म्हणून जनता दाखवत आहे आणि त्याचं कारण असं अनेक दिवसापूर्वी अनेक निवडणुकीमध्ये सुनील केदार एखाद्या गावामध्ये गेला त्याच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या घरी बसला की मग तो मनाच्या अरे ज्या ते मुक्तमल्लानं प्रभू तो सुधीर तो जे बी काही नाव आहे एक्स वाय झेड चला आम त्याला उचलून आण मग त्याच्याजवळ बदमाशाची टोळी होती त्याच्याकडे भाई लोक होते भाई लोक वल्लीका भाई शिल्लेवाडा का भाई चंद्रपूरचा भाई हे जे भाई लोक होते हे भाई लोक जायचे आणि त्याला गाडीमध्ये उचलून त्याच्यासमोर पेश करायचे आणि मग सुनील केदार त्याला म्हणायचा रे अरे कोई यही क्षेत्र में रहना है तू विरोध करता क्या तो कार्यकर्ता कुठे तरी दबून दबाव तंत्रामुळे काम करत होता पण आजची परिस्थिती ती नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो मी वल्लीला झालेल्या कालच्या कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये सुद्धा मी बोललो की सुनील केदारांची आज अशी परिस्थिती आहे त्या काळामध्ये गेल्यानंतर एस पी सुद्धा त्यांचे ऐकायचे आज थानेदार सोडा आपल्या परिसरातील कोणत्याही परिसरातील एक भीड जमादार सुद्धा सुनील केदारांचे ऐकत नाही त्याच्यामुळे तुम्ही अंदाजा लावा की ते किती डिमोशनमध्ये गेले या निवडणुकीला 100% हादरा बसणार आहे ते 100% हारणार आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मी आधीच सांगितलं ही आता कार्यकर्त्याची लढाई नाही राहिली ही सर्वसामान्य जनतेची लढाई झाली त्याच्यामध्ये खरी लढाई सुनील केदार हटाव सावेर विधानसभा बचावाची परिस्थिती झाली मी एक उदाहरण देतो तुमच्या सुनील भाऊ साळवे यांच्या चॅनलच्या माध्यमाने मी सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छितो की आदरणीय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर आशिषराव देशमुख ज्यांचे निशाणे जे कमळ आहे ते या निवडणूक रिंगणात उभे आहेत त्यांच्याकडे सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचा उद्देश किंवा उद्दिष्ट लता मंगेशकर हॉस्पिटल समजा आमदार झाल्यानंतर काही जरी नाही केलं तरी कमीत कमी गोर गरिबांना आपल्या दवाखान्यामध्ये मेडिकलची आणि दवाखान्याची सुविधा देऊन ते सर्वसामान्य जनतेला मदत करू शकतात दुसरी गोष्ट फायनान्शियली साऊंड असल्यामुळे पैशाची त्यांना गरज नसल्यामुळे रेतीमध्ये पार्टनरशिप घेण्याची गरज नाही आणि पुढचे जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाच्या उद्योग बघा खापा नाराज जे जे नदीच्या काठावरचे रेतीचे गावं आहे ते सर्व गावं नाराज आहे आणि या नाराजीचा फायदा भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे होणार आहे लोकांनी निर्णय केलेला आहे की यावेळेला सुनील केदार हटाव आणि सावनेर विधानसभा बचाव या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना याचा किती प्रभाव झाला लाडकी बहीण योजनेचा 100% परिणाम आहे काँग्रेसचे विचारधारा असणारे जी मंडळी आहे महिला आहेत त्यासुद्धा भारतीय जनता पार्टी ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे यांचं कारण असं एक उदाहरण तुम्हाला सांगतो ते कशा करतील याआधीसुद्धा 3 तलाकवर मुस्लिम समाजातील काही महिलांना मतदान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिलं त्याचप्रमाणे काँग्रेसच्या समर्थित असलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलासुद्धा देणार आहेत कशा की तिला माहीत आहे की आता 1500 रुपये महिना आपल्याला मिळत आहे त्यानंतर सरकार आल्यानंतर 2100 करणार आहे पण हे जे 1500 रुपये महिन्याकाठी आपल्याला मिळत आहे तिला माय माऊरीला माहीत आहे की भारतीय जनता पार्टीची सरकार जर आली नाही तर हे काँग्रेसवाले हे लाडकी बहीण योजना बंद करतील मग तिचे 1500 रुपये जे भेटणारे आहेत ते बंद होईल त्या भीतीपोटी निश्चितपणे काँग्रेसची महिला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करणार भाजपच्या बटनवर मतदान मारेल आणि घरी आल्यावर परिवाराला नवऱ्याला सांगेल की हो ना जे वो तो 2 नंबर पे थे वो तो 1 नंबर पे थे आपले बोला वही पे तो मारा मैंने म्हणजे अशी परिस्थिती येणार आहे आणि लाडली बहिणा 100% तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.